रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दे भाई। अपने ताज का अक्का बाकी सगले वाशा गुलाम कुत्रे भुक्तत पार्टी ढकते सगले समोर। अभी मजा आएगा ना बिल्लू। मी मला म्हणायची काय बिल्लू, मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत, तू सोडून गेला तर मी मरून जाईन। आणि आता या थंडीच्या दिवसात ते नवऱ्याला म्हणत असेल अजून ज्वरात कॅन वाढवा, गरम व्हायला लागले। ओके, तर भावना डेमो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करू नक्की सांगा। आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला आताच एक लाईक करून टाका। जे कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर भावना सबस्क्राईब करणं अगदी फ्री असते भावना, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि अशा पद्धतीचे नवीन आणि कडक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज बघायला मिळते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावना। अगदी सोप्या पद्धतीचा आपण आज स्टेटस जे ते बनवणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बिनाही स्किप करता बघा भावना। आणि आपल्या आजच्या एडिटिंगचं सर्व मटेरियल जे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे भावना वेबसाईटवरती फ्रीमध्ये, तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही। डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम असं आला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की विचारा किंवा मेसेज करा इंस्टाग्रामला, आपण नक्की रिप्लाय देणार आहे। तुम्हाला बिटमार प्रोजेक्ट आणि शेकीपॅड जे ते तुम्ही आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचं भावना। आपण जे ते आला थंडीचा मेन आहे, जे एक सॉंग असणार भावना म्हणजे थंडीच्या दिवसातला, त्या सॉंगवरती व्हिडिओ बनवणार आहे। बाकी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। आणि आपल्याला बिटमार प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर अशा पद्धतीने दिसून जाईल भावना व्यवस्थित पद्धतीने। तुम्हाला डायलॉग प्रमाणे मी जे ते बीट लावून दिले, रेड बीट लावून दिले व्यवस्थित पद्धतीने। तुम्हाला आता इथे काय करायचं भावना, प्लस आयकन आणि मीडियम जाऊन तुम्हाला इथून एक इमेजेस अशा पद्धतीने ॲड करायचा, वरती थ्री डॉट जाऊन फिल स्क्रीन कप वगैरे करून तुम्हाला आपल्या जिथपर्यंत डायलॉग पेन जे असतील तिथपर्यंत तुम्हाला 12.4 पर्यंत हा जो पहिला इमेज आहे ते तुम्हाला लांबून घ्यायचा आणि त्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टवर जायचं, ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि इथे वरती सर्च करायचं भावना SPOT स्पॉट जे येते, SPOT स्पॉट स्पॉट कलर जे आहे ते तुम्हाला येतं जे ते अशा पद्धतीने हा इफेक्ट जे ते सर्च करून याला अशा पद्धतीने ॲड करायचं, स्टँडर्ड सेटिंगवरती टच करून अशा पद्धतीने आपला इफेक्ट लागून जाईल। डबल तुम्हाला इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं आणि इथून SIM सिम्पली फील्ड नावाचा जो आपला इफेक्ट असणार तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आणि स्टँडर्ड सेटिंगवरती टच करून तो ओपन करून घ्यायचा आणि इथे एक प्लस की द्यायची भावना आणि तुम्हाला एंडिंगला जायचं भावना। एंडिंगला जाऊन गेल्यानंतर तुम्हाला इथे एक प्लस की द्यायची, YX इथे सिलेक्ट करायचा, YX तुम्हाला 1000 पर्यंत ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवून देतो भावना। 1000 पर्यंत तुम्हाला ठेवून घ्यायचा आणि X जे ते तुम्हाला थोडा 200 पर्यंत जे येते अशा पद्धतीने करून घ्यायचा, तुम्हाला जसा हवं तसा हा जो इफेक्ट जे ते खूप छान असणार आहे भावना। आणि साईजवरती टच करून साईज तुम्हाला 200 ते 250 करून घ्यायची भावना। तर मी इथे तुम्हाला करून घेतो, इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथपर्यंत ही करून घ्यायची आणि त्या इमेजवरती टच करून ब्लेंडिंग ऑपॉसिटी म्हणजे भावना तुम्हाला याचे जिथे ऑपॉसिटी तुम्हाला इथे 80 पर्यंत ठेवून घ्यायची भावना। अशा पद्धतीने 80 पर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला प्लस आयकन आणि मीडियम जाऊन भावना जे आपण डायलॉग पेन जी होत्या भावना आपल्या तो डायलॉग पेन जी तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करायचा आणि मुवाडून जाऊन त्याला व्यवस्थित पद्धतीने अशा वगैरे झूम वगैरे करून व्हिडिओच्या सेंटर भागी सेट करून घ्यायचं भावना। तर मी इथे करून दाखवतो अशा पद्धतीने तुम्हाला हे जे ते करून घ्यायचं, मी इथे पटापट करून दाखवतो भावना। तर तुम्ही हे जे ते करून घ्यायच्या अगदी खतरनाक प्रकारे इथे अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं भावना, मी इथे ॲड करून दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ लांब होईल त्यामुळे स्किप करूया। ओके, तर बघू शकता भावना अशा पद्धतीने जे ते आपण टेक्स्ट पेन जे ॲड करून घेतले, आता इथून समोरनं जे ते आपल्याला आपले जे मॉडेलचे इमेज असतील ते इमेजेस तुम्हाला वरती थ्री डॉट जाऊन अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे भावना, फिल स्क्रीन करून वगैरे त्याला व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही ॲड करून घ्यायचे भावना। इथे स्क्रीनमध्ये बघू शकता मी इथे तुम्हाला ॲड करून दाखवतो आणि जे ते आपला व्हिडिओ स्किप करून घेतो। ओके, तर बघू शकता भावना अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचं भावना, आपला स्टार्टपासून ते एंडिंगपर्यंत जेवढे पण आपलं सॉंग असणार आहे तिथपर्यंत तुम्हाला जे ते इमेजेस ॲड करून घ्यायचं भावना। मी इथे थोडेसे ॲड करून घेतले तर व्हिडिओ लांब होईल त्यामुळे मी थोडेसे ॲड करून घेतले, बाकी काय नाही भावना। तुम्हाला 12.4 भेटले होऊन प्लस सेकंड आणि मीडियम जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शॅडो पेन जे ॲड करून घ्यायचं भावना, मी इथे तुम्हाला ॲड करून दाखवतो। तर तुम्ही पण अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि फर्स्ट पोझिशनला यायचं भावना, प्लस सेकंड आणि मीडियम जाऊन तुम्हाला इथून डायलॉग आपली सॉरी बॉर्डर पेन जे पण ॲड करून घ्यायची भावना। आम्ही जिथून जिथे आपण ब्लॅक शॅडो पेन ॲड केली होती तिथे येऊन तुम्हाला एक टेक्स्ट पेन जे पण ॲड करून द्यायची भावना, या टेक्स्ट पेन पेनजीमधलेच एक टेक्स्ट पेन जे असणार आहे आपले ती वाले टेक्स्ट पेन तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे, तुम्ही तुम्हाला दाखवून देतो भावना। तर
हा जे पिल्लू नावाची टेक्स्ट पेन जे असणार आहे डेमोमध्ये बघितलं आपण ॲड केली होती, हे टेक्स्ट पेन तुम्हाला येते अशा पद्धतीने मोवर्समध्ये जाऊन अशा पद्धतीने छोटं वगैरे करून व्यवस्थितपणे तुम्हाला ॲड करायचं आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन अशा पद्धतीने लावून घ्यायचं पाहून. आणि इथपर्यंत झाल्यानंतर पाहून तुम्हाला आता सिम्पली बॅक यायचं. बॅकल्यानंतर आपल्या सेकेबर्ड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मी इथे तुम्हाला थोडंसं फास्टमध्ये सांगत आहे पाहून समजून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, स्किप वगैरे करू नका, समजणार आहे. त्यामुळे पहिल्या टेक्स्ट पेन जे होते टच करायचं पाहून इफेक्टमध्ये जायचं, तिथे डॉट जाऊन कॉपी पेट करून बॅक यायचं आपल्याला मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये. आणि इथे आल्यानंतर पाहून आपल्या जेवढ्या पण टेक्स्ट पेन जे असतील ते सर्व टेक्स्ट पेन जे आपल्याला इथून अशा पद्धतीने टेक्स्ट पेन जेवढे टच करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. आणि आपला जे ते सर्व टेक्स्ट पेन जे येते अशा पद्धतीने तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा, तर करून घ्यायचं पाहून तुम्ही. आणि बॅक यायचं आपल्याला, तिथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करायचं छोट्यावाले आणि इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जाऊन कॉपी पेट करून बॅक यायचं. बॅकल्यानंतर आपल्या मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये येऊन जेवढे पण आपले ते बिटमध्ये आपले थोडेसे इमेजेस जे येते, पाच इमेजेस तुम्हाला छोटे दिसतील पाहून, तर तुम्ही बघितलं असेल इथे बघू शकता. तर इथे 15.14.25 जे येते आपले पाच इमेज जे ते तुम्हाला छोटे दिसणार आहे पाहून, ते आपले छोटेसे इमेजेस असणार आहे. हे इमेजेस तुम्हाला इथून जे ते पेस्ट करून घ्यायचे पाहून अशा पद्धतीने हे इमेज इथं पहिला जे आपला सेकीबर्ड असणार आहे ते सेकीबर्ड तुम्हाला पेस्ट करायचा. म्हणजे पाचच इमेजेसला आपल्या इथे पाच बीट आहेत, त्या बीटला पेस्ट झाल्यानंतर पाहून बॅक होऊन सेकीबर्ड प्रोजेक्टमध्ये येऊन जो आपला दोन नंबरचा काय अशा पद्धतीचा इफेक्ट असणार त्या इफेक्टवरती टच करायचं आणि कॉपी पेट करून बॅक यायचं. बॅकल्यानंतर आपल्या मेन बीटमार प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला जेवढे पण आपले सेम साईजचे दोन इमेजेस असतील पाहून, तुम्ही बिटसिंग्स व्हिडिओ बघितलाच असेल किती खतरनाक होईल त्यामुळे ते तुम्हाला समजलं असेल. तर आपल्याला आता इथून टेक्स्ट पेन जी स्टार्ट झाले होते ते यायचं पाहून इथे अशा पद्धतीने इथे हे दोन इमेजेस तुम्हाला सेम पोझिशनचे दिसणार आहे, त्या सेम पोझिशनच्या इमेजवरती टच करून अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं पाहून. तुम्ही स्क्रीनमध्ये बघत असता बघू शकता किती खतरनाक झालेलं आहे. तर हे जे ते तुम्हाला प्रोसेस करून घ्यायचे पाहून मोठा फोटो बॅक दिल्यानंतर दोन इमेजेस येतील सेम साईजचे, हे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आणि बॅक यायचं. बॅक आल्यानंतर पाहून मेन बीट आपल्या सॉरी सेकीबर्ड प्रोजेक्टमध्ये येऊन आपला जो आपला लास्टचा इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने कॉपी करून घ्यायचा आणि बॅक यायचं. बॅकल्यानंतर आपल्या मेन बीटमार प्रोजेक्टमध्ये येऊन अशा पद्धतीने तुम्हाला जे आता मोठा इमेजेस राहिलेला आहे पाहून ते तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला दाखवतो पाहून जो आपला मोठा इमेज असणार आहे त्या मोठ्या इमेजला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा. जेवढे पण आपले मोठे इमेजेस येते पाहून ते सर्व जे ते तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आणि पेस्ट करून झाल्यानंतर खतरनाक प्रकारे तुमचा स्टेटस बनून जाईल. त्यावरती तुमचे इंस्टाट्यूबचे लोगो ॲड करायचे आणि शेव करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्यावर स्क्रीन क्लिक करून आपला जे ते एक्सपोर्टवरती बनवून फुल एच डीमध्ये आपला स्टेटस असणार आहे ते स्टेटस जे ते आपल्या गॅलरी सेव्ह करून घ्यायचं. तर पाहून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल आपल्या व्हिडिओ आताच एक लाईक करून टाका आणि जे कोणी चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा पाहून, त्यावरती नक्की व्हिडिओ आणू. तर पाहून चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.